आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, आज तुझ्या हातचे मोदक खाल्ल्यावर सगळ्यांची जी रिॲक्शन येणार आहे ना, त्याने तुझ्या चेहऱ्यावरचं स्माईल गायब होणार आहे. ऑल द बेस्ट सई, अँड बी रेडी. बाप्पा समोर तुझा खूप मोठा इन्सल्ट होणार आहे आज, आणि ते बघून मला खूप मज्जा येणार आहे. छान छान मस्त. काय सुरेख झालेत ग मोदक. या वर्षी बाप्पाला वेगळ्या चवीचे मोदक खायला मिळणार. सई, हा, आय होप बहिणीने तुझ्यावर जी मोदक बनवायची जबाबदारी सोपवली होती ती तू नीट पार पाडली असेल, नाहीतर घरातल्या सगळ्यांचा मूड स्पॉइल होईल ना. उंगर आणि देवांशला खास करून मोदक खूप आवडतात. वाव वहिनी, झाले मोदक रेडी? मग आहे ग लाडू आहेत. काहीतरी बोलायचं असतं मला. दिसतायत ना बहिणीने किती सुंदर मोदक बनवले ते. नाही पण सिरियसली, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय बाबा. हो ना, मी तर खूपच एक्सायटेड आहे खायला. चला 5 मिनिटात संपवूया. मागे वा, आधी आरती घ्यायची आहे, नंतर बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आणि मग सगळ्यांनी मोदक खायचे प्रसाद म्हणून. कळलं ना? खरं तर मलाही खायचे. तेव्हा पटकन आरती करूया, नैवेद्य दाखवूया, म्हणजे आपण मोदक खायला मोकळे. बिचारे सगळे इतके एक्साइट आहेत, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. सईच्या हातचे खारट मोदक खाऊन सगळ्यांचं तोंड खराब होणार आहे. कमाल झालेत मोदक. वाव, सिरियसली अमेझिंग, अमेझिंग. वाव, वहिनी खरंच खूप टेस्टी झालाय मोदक. अमेझिंग. बहिणी, एका मोदकाने काही होणार नाही, मला अजून लागणार आहे. खूप सुंदर आणि लुसलुशीत झालेत मोदक. तुझी आईनं 100% खरं बोलली होती. अहो,
सुनेच्या हातचे मोदक खायला आतुर झाला होता ना तुम्ही, मग बोला ना काहीतरी आता. मोदक खाऊन माझा आत्मा तृप्त झालेला आहे. मला वेगळं सांगायची गरज नाही, माझ्या चेहऱ्यावरनं कळतच असेल नाही का. मी तर मिठाचा डबा काढलाच नव्हता, मग इथे कसा आला. बाप्पा माफ कर, पण मला हे सारण चाखून बघावं लागेल. रवी अगं, मोदकाकडे बघत काय बसलीस? खा की. ताई मस्त झालेत, खा ना. वाव सई, कत कमाल मोदक बनवलास. मीना मी एव्हरी इयर तुझ्या हातचे मोदक खाते, पण एव्हरी इयर लास्ट इयर पेक्षा बेटर मोदक बनवतेस तू. यम झा. मॅडम प्लीज मोदक खा ना. किमान हा गोड मोदक खाऊन तरी तुम्ही माझ्याशी गोड बोलाल अशी अपेक्षा करते. आणि एक विनंती करू तुम्हाला, माझ्या संसारात मिठ कालवणं बंद करा, कारण त्याने काही उपयोग होणार नाहीये.